गुलाबी स्वप्न घेऊन ती प्रत्येकाच्या आयुष्यात आली आणि अवघ्या सात वर्षांनी परत सुद्धा चालली अर्थातच मी बोलते सध्या चर्चेत असणाऱ्या दोन हजाराच्या नोटीबद्दल रिझर्व बँक ऑफ इंडिया आरबीआय ने शुक्रवारी दोन हजार रुपयांच्या गुलाबी नोटांवर मोठा निर्णय घेत त्या चलनातून बाद करण्याची घोषणा केली ही बातमी येताच प्रत्येकाला आपल्या जवळ असणाऱ्या दोन हजारच्या नोटांचं करायचं काय असा प्रश्न पडला सध्या तरी दोन हजार रुपयांच्या नोटा वैद्यचलन असतील पण लोकांनी येत्या तीस सप्टेंबर पर्यंत त्या, त्या बँकेत जमा कराव्या असं आवाहन रिझर्व्ह बँकेने केलंय आजच्या या व्हिडिओतून आपण दोन हजारांच्या नोटा मागे का घेण्यात आल्या तुमच्याकडे असणाऱ्या दोन हजाराच्या नोटा बँकमधून बदलून घेण्यासाठी काय करावं लागेल आणि नोटा बदलून घेण्याची सुविधा कधीपासून कधीपर्यंत उपलब्ध असेल याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी गीते स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये सर्वप्रथम दोन हजारांच्या नोटा मागे कायदा एकोणीसशे चौतीस अंतर्गत कलम चोवीस एन्वय या नोटा चलनात आल्या त्यावेळी भारत सरकारने रुपये पाचशे आणि हजार मूल्याच्या नोटा चलनातून बाद केल्याने त्याची भरपाई काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ही सोय केली होती तात्पुरत्या वापरानंतर या नोटा दोन हजार अठरा एकोणीस साली छापणं रिझर्व्ह बँकेने बंद केलं मार्च दोन हजार सतरा सालीच या नोटांचा सा वापर येत्या चार वर्षांपुरताच करण्यात येईल असे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले होते तेव्हापासूनच बाजारात या नोटा दिसणं कमी झालं होतं दरम्यान नोटबंदी नंतर इतर मूल्यांच्या अनेक नोटा बाजारात दाखल झाल्या अखेरीस रिझर्व्ह बँकच्या क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय दुसरा मुद्दा दोन हजाराच्या नोटा बाजारात यापुढेही तुम्हाला वापरता येऊ शकतात का तर दोन हजार रुपयांच्या नोटा यापुढेही लिगल टेंडर राहतील असं रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलंय म्हणजेच जर तुमच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा असल्यास यापुढेही त्या नक्की वापरात येतील या नोटेचा वापर करून तुम्ही तुमचे व्यवहार अजूनही पूर्वीप्रमाणे करू शकता पण रिझर्व्ह बँकेने त्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत अशी मुदत दिली आहे या मुदतीपर्यंत या नोटा बँकेत जमा करून त्या बदल्यात इतर मूल्यांच्या नोटा घ्याव्यात असा सल्ला रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आलाय मुद्दा हा की तुमच्याकडे दोन हजाराच्या नोटा असल्यास त्या बँक मधून बदलून घेण्यासाठी तुम्हाला काय प्रोसेस करावी लागेल आरबीआय कडून दोन हजार रुपयांची नोट तेवीस मे ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये बँकांमध्ये जाऊन बदलता येणार आहे केवायसीच्या नियमांप्रमाणे कोणत्याही मर्यादेशिवाय तुम्हाला तुमचे पैसे बँक खात्यात जमा करता येतील केवायसी नसल्यास त्यासाठी रिझर्व्ह बँकेने घालून दिलेले नियम सर्वांनाच लागू असतील या दरम्यान नोटा बदलून घेणाऱ्या व्यक्तीला एका वेळी जास्तीत जास्त वीस हजार रुपये म्हणजे एका वेळी फक्त दोन हजाराच्या दहा नोटा इतर नोटांच्या स्वरूपात बदलून घेता येतील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही बँकेतून नोटा बदलून मिळू शकतात पण बँकेत खातं नसलेल्या व्यक्तीकरिता नोटा बदलून घेण्यासाठी वीस हजार रुपयांची मर्यादा असेल वीस हजार रुपयांपेक्षा जास्त नोटा जमा बदलवायच्या असल्यावर काय करायचं जर तुम्हाला व्यवसायासाठी किंवा इतर कारणांसाठी वीस हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या नोटा पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे भरण्याचा सोपा पर्याय वापरू शकता आरबीआयने डिपॉझिटसाठी कोणतीही मर्यादा ठेवलेली नाहीये तुमच्या बँक खात्यात ही रक्कम भरण्यासाठी तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या मर्यादा नाही आहेत दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत भरून आपल्याला हव्या त्या पद्धतीने त्या नोटा बँकेतून काढता येऊ शकतात याशिवाय पैसे जमा करताना तुम्हाला आयकराचे नियम लक्षात ठेवणं महत्वाचं आहे नोटा बदलण्यासाठी बँकांना काही फी द्यावी लागणार आहे का हाही प्रश्न इथे उपस्थित होतोय तर नोटा बदलण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागणार नाहीये ते मोफत असेल खात असलेल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन बँक कर्मचाऱ्यांकडून तुम्ही नोटा बदलून घेऊ शकता दोन हजाराची नोट जमा करण्यासाठी बदलण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांना कमी त्रास होईल याची काळजी घेण्याची सूचना देखील आरबीआयने बँकांना केली आहे नोटा भरणं किंवा बदलणं सोपं व्हावं यासाठी आजपासून तीस सप्टेंबर पर्यंतचा वेळ देण्यात आलाय त्यामुळे या काळात तुमच्याकडे असलेल्या नोटा तुम्ही बँकेत जमा करण्याचं आवाहन ही आरबीआय कडून करण्यात आलंय महत्वाचं म्हणजे बँकेने नोटा परत घेणं किंवा बदलणं याला जर नकार दिला तर तुम्ही संबंधित बँकेच्या तक्रार विभागात तक्रार करू शकता जर तक्रार दाखल करून तीस दिवसांमध्ये बँकेने उत्तर किंवा तोडगा काढला नाही तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या आरबीआय दोन हजार एकवीस या योजनेनुसार तक्रार करू शकता तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या या पोर्टलवर तक्रार करता येईल दोन हजारच्या नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांचा अवधी दिलाय त्यामुळे हा चार महिन्यांचा कालावधी लोकांनी गांभीर्याने घ्यावा दोन हजारांच्या नोटा चलनात आणण्याची अनेक कारण होती त्यामुळे आता घेतलेला निर्णय हा काही निकषांमुळे घेण्यात आलाय त्यामुळे दोन हजारांच्या नोटांवर घालण्यात आलेली बंदी ही नागरिकांनी गांभीर्याने घेतली तर चांगलं होईल असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्टपणे सांगितले बनावट नोटांचा सुळसुळाट सुड़ लोकांची नापसंती भ्रष्टाचार कमी करणं काळा पैसा जमा करणाऱ्यांवर नजर ठेवणं यांसारख्या अनेक कारणांमुळे आरबीआयने या दोन हजाराच्या नोटा बंद केल्याचं तज्ज्ञ सांगतात एकूणच तुम्हाला या दोन हजाराच्या बाबत काय वाटतं तसेच ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका